आज आषाढी एकादशीच्या येणाऱ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चंद्रभागा नदी प्रचंड अस्वच्छ आहे. आता जर आपण बघितलं तर सगळ्या संपूर्ण वाळवंटामध्ये एवढी दुर्गंधी आणि एवढी घाण पसरलेली आहे. वेळोवेळी नगरपालिकेने या ठिकाणी सांगितलं की आम्ही नगरपालिका स्वच्छ केली, सरकारने जाहीर केले की नमामी चंद्रभागा, परंतु आज जर इथे येऊन बघितलं तर अतिशय दुर्गंधी अशी बघितलं, पाणी जर बघितलं तर काळं कुट्ट आहे आणि हेच पाणी आमचे भाविक या ठिकाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. परंतु या ठिकाणी प्रशासनाला लक्ष द्यायला देखील वेळ नाही आणि म्हणून ही सगळी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा वारकरी शिक्षण संघटना आणि मनसे यांच्या वतीनं आज या ठिकाणी आदरणीय जोगदंड महाराज असतील, हसन महाराज असतील, पवार महाराज असतील, प्रभाकर वाकचौरे महाराज असतील, या सर्व लोकांनी या ठिकाणी रामेश्वर महाराज असतील आणि आम्ही सर्व महाराष्ट्र मनसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज ही संपूर्ण चंद्रभागा नदी स्वच्छ करायचं या ठिकाणी अभियान चालू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी म्हणजे शेकडो टन कचरा या ठिकाणी निघेल. आज जर तुम्ही बघितलं तर आत्ता ज्यावेळेस सकाळपासून नदी स्वच्छतेचं अभियान चालू केलं, जवळजवळ 50 टनापेक्षाही जास्त कचरा या ठिकाणी निघालेला आहे. गोळा आम्ही सगळ्यांनी गोळा केलेला आहे. नगरपालिका या ठिकाणी स्वच्छतेचं टेंडर करते, मग ते पैसे नक्की जातात कुठं, ती स्वच्छतेचं टेंडर कुणाकडं आहे आणि आत्तापर्यंतचा खर्च ज्यांनी जी केला आहे ती नक्की कुणाच्या घशात गेला आहे, ह्याच्या मागचं गोड बंगाल देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कारण आता आषाढी एकादशी 4-5 दिवसावर येऊन ठेपले, संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे तर जगातून या ठिकाणी भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहेत. या ठिकाणी मनोभावे पूजा करून या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करणार आहेत. या ठिकाणी चंद्रभागा नदीचं स्नान करत असताना त्या ठिकाणचं तीर्थ जर घेत प्राशन केलं तर या ठिकाणी म्हणजे पूर्ण रोगराई आपली नष्ट होईल अशा पद्धतीची भाविकांची आमची संकल्पना आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं या पाण्यात आलं तरी रोग होईल अशा पद्धतीची या ठिकाणी यंत्रणा या नगरपालिकेने करून टाकलेली आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची वाट न बघता आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी चंद्रभागा नदी स्वच्छ करायला ठरवलेलं आहे.